ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आज 15 ऑगस्ट 2021 ला मी माझ्या शैक्षणिक संकुलामध्ये झेंडा वंदनासाठी गेलो होतो आणि तिथून आल्यानंतर मला एक क्लिप आली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे मामाईंचे की मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी अपशब्द वापरले की मरू द्या मुख्यमंत्री काय असं ते तुमचं मी इथले तर देतो करून. अहो भरणे मामा, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख, त्यांचे आम्ही शिवसैनिक आणि तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करता ज्याच्या जीवावरती तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहात, ज्याच्या जीवावरती तुम्हाला पूर्ण जनतेनं फेकून दिलं होतं, उद्धव साहेबांच्या आशीर्वादामुळं तुम्ही आज सत्तेमध्ये बसलेले आहात आणि सरळ मरू द्या मुख्यमंत्री ही भाषा तुम्ही वापरता. तुम्ही तुमच्या अवकातीत राहून शब्द वापरा. सोलापूर जिल्ह्याची बाउंड्री तुम्हाला उजनी धरण वालंडू देणार नाही. पाहिजे असेल आमच्या शिवबंधनाची ताकद तर ती आम्ही तुम्हाला एका क्षणात दाखवू शकतो. फक्त उद्धव साहेबांचा आदेश आहे, महाविकास आघाडी आहे आणि त्याच्यामुळं या महाविकास आघाडीला तडा जाईल असं कुठलंही वक्तव्य शिवसैनिकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी करायचं नाही. ह्या एका बंधनामध्ये राहून आम्ही खाली मान घालून गप्प बसतोय. त्याचा अर्थ तुम्ही आमच्या छताडावर कुठल्याही पद्धतीनं नाचावं आणि आमच्या पक्ष प्रमुखाविषयी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी अशी गलिच्छ भाषा वापरावी त्याचं योग्य वेळी योग्य ते तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय हा शिवसैनिक सोलापूरचा राहणार नाही. एवढंच तुम्हाला ह्या माध्यमातून मी तुम्हाला आव्हान देऊ इच्छितो. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर प्रवीण वायकुळे. गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे. यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते. जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल.